मी सुजाता विरा गारगोटी केंद्रातून आलेले आहे. प्रथम माझे मोठी आई, माझे सद्गुरु अनिरुद्ध बापू, माझी माता नंदा आई आणि माझे सुचित दादा यांना माझा प्रथम हात जोडून नमस्कार. माझ्या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या कृपेने माझं सर्व काही चांगलं झालेलं आहे आणि होत आहे. मी बापूंच्या कृपेने आज एक छोट्याशा कुटुंब म्हणजे छोट्याशा कुटुंबातून मी आज छोट्याशा ज्यातून एक घर बांधायला सुरुवात केलेली आहे आणि ते घर आज बापूंच्या कृपेने खूप सरळ चांगलं होत आहे. कुठलीही न अडचण येता, कुठलेही कसलेही संकट न येता बापूंच्या आशीर्वादाने घर बांधायला आम्ही सुरुवात करत आहे. आणि ते घर बांधायला एक बिहारची मुलं आलेले आहेत आमचे घर सेंटरिंगवाले. आणि ते सेंटरिंगवाले ते आमच्या गावात म्हणजे आम्ही रूम दिलेले आहे त्यांना राहायला. त्यांना त्या रूममध्ये खूप त्रास व्हावा लागला. खूप त्रास व्हायला म्हणजे मी आमच्या घरी बापूंचे फोटो लावलेले आहे. त्या फोटोला मी सकाळी उठून आम्ही सहकुटुंब सहपरिवार नमस्कार करत होतो. त्यावेळेला ती मुलं आमच्या घरी आले आणि मला बोलले, भाभी तुम्ही काय करत आहात? कारण त्यांना मुळात हिंदी बोलतात, त्याला मराठी बोलता येत नाही आणि त्यांना आमचं मराठी समजत नाही, त्यांना आम्हाला हिंदी समजत नाही. त्याच्यामुळे ते आम्हाला बोलले, भाभी तुम्ही ह्यांची पूजा का करता, हे कोण आहेत? मी त्यांना बोलले, हे आमचे माता पिता आहेत आणि हे आमचे भाऊ आहेत. यांच्यामुळं आमचं खूप काही चांगलं झालेलं आहे आणि प्रत्येक संकटातून आम्हाला मार्ग दाखवलेले आहेत बापूंनी. आणि ह्या संकट आम्हाला बापूंनी छोट्या संकटातून मुक्त केलेलं आहे, मोठ्या संकटातून छोट्या संकटात आणलेले आहेत आणि छोट्या संकटातून पूर्ण आम्हाला मुक्त केलेले आहे बापूंनी. आणि असं बोलताना ते म्हणाले, खरंच का तुमचे हे बापू खरंच खूप चांगले आहेत का? तर हो बोलले मी. मग ते हिंदीमधून म्हणाले, भाभी आमचं पण एक संकट आहे, तुमचं बापू घालवतील काय? तर मी त्यांना म्हटलं, तुमचं काय संकट आहे? तर ते म्हणाले, म्हणजे आम्हाला संकट नाही, तुमच्या गावात आलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला संकट आलेलं आहे. कारण तुमचं घर आम्ही दिवसभर आम्ही सेंटरिंग काम करतो आणि रात्रीचा आम्हाला झोप लागत नाही, खूप त्रास होतो. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला काय त्रास होतो? तर ती मुलं बोलली की, आम्हाला रात्रीचं 12 वाजलं की आम्हाला असं कोणतरी आल्यासारखं गळा दाबल्यावणी, असं अंगावर बसल्यावणी आणि कोणतरी असं येऊन आम्हाला असं मारल्यासारखं, असं आम्हाला 5 जणांना होतं. आणि 5 जणही आम्ही उठून बसतो आणि एकदम घाबरून आम्हाला घाम फुटतो आणि आम्हाला रात्रभर झोप लागत नाही आणि या कारणाने आम्ही आजारी पडतो. पण आम्ही कुणाला सांगणार? कारण तुमचं आम्हाला मराठी समजत नाही आणि आमचं तुम्हाला हिंदी समजत नाही, याच्यामुळे आम्ही कुणाला सांगितलं नाही. आज आम्ही तुम्हाला सांगतो, हे तुमचं बापू आमचं संकट दूर करतील काय? असं बोलले. मग मी म्हटलं, तुम्हाला आमच्या बापूंची हे बघायचं आहे का? तर खरोखर तुम्ही बघा. म्हटलं, तर तुम्ही हे काय लावता कपाळाला? तर मी म्हटलं, आम्ही बापूंची उदी लावतो आहे. तर ही उदी नाही, राख आहे ही. म्हटलं, राख नाही, माझ्या बापूची उदी आहे. म्हटलं, हा प्रसाद आहे माझ्या बापूंचा आणि हे तुम्ही खरोखरच तुम्ही एक वेळ लावून बघा आणि तुम्ही खा. म्हणजे तुम्हाला काय होईल हे तुम्ही उद्या सकाळी मला सांगा. म्हटलं मी, तुम्हाला काय त्रास होतो ते. मग ती खरोखर ते मुलाने काय केलं, उदी लावली आणि ती खायला मागं पुढं करायली. मी म्हटलं, तुम्ही तसं करू नका, तुम्ही माझ्या बापूंच्या ह्याच्यावर तुम्ही हे खा. म्हटलं, मग त्यांनी ते खाल्लं आणि त्यांना म्हटलं, ही उदी तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही रात्री झोपताना तुम्ही कपाळाला लावा आणि तुम्हाला जिथून त्या खिडकीतून म्हणजे तुम्हाला जे काय त्रास व्हायला आहे त्या त्रास तिथं तुम्ही हे बापूंची उदी ठेवा. म्हणजे तुम्हाला काय होतं हे तुम्ही उद्या मला सांगा, आज काय सांगू नका. असं मी बोलले. मग ते बरोबर आहे भाभी, तुमचा बापू काय आहे आणि कोण आहे हे मला बघायचं आहे म्हणाले ते. कारण ती लोकं बिहारची मधली झारखंडमधली मुलं आहेत ती 5 जण. मग त्या मुलांनी आज मी दिल्यानंतर त्या मुलांनी घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर त्या मुलांनी उदी लावली आणि उदी लावल्यानंतर ती मुलं झोपली. झोपल्यानंतर त्यांना खूप शांत झोप लागली आणि त्या मुलांना काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातलेलं आणि मोठी अशी दाढीवान असलेले त्यांना म्हणजे स्वप्नात गेले आणि त्यांना म्हटले की, म्हटले, बाळानो तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. असा आशीर्वाद त्याला त्यांना म्हणजे त्या बापूने दिला. ती मुलं त्यांना खूप शांत झोप लागली, त्यांना कुठलेही म्हणजे असं म्हणजे त्रास काय झाला नाही त्या दिवशी रात्रीला. आणि तिने दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले, भाभी तुम्हाला, भाभी तुमच्या बापूला आम्ही मांडलं, आम्ही रात्री खूप छान झोपलो आणि आम्हाला कसलाही त्रास झाला नाही आणि तुम्ही आम्हाला बापूंचं लॉकेट आम्हाला द्या आणि आमच्या बिहार झारखंडमध्ये आमच्या आईवडिलांना माझ्या सगळ सहकुटुंबांना तुम्ही आम्हाला लॉकेट आणून द्या. आज खरोखर आम्ही तुमच्या बापूला मांडलं, आम्ही आजपर्यंत कुठल्याही देवाला मांडलो नाही. पण आज आम्ही रात्री एक जण होतो, एक जर स्वप्न पडलं असतं तर एकट्याला पडलं असतं, भीतीला जे वाटली असती तर एकट्याला वाटली असती. पण आम्ही 5 जणी घाबरून उठून बसत होतो, आम्हाला झोप लागत नव्हती आणि आम्हाला दिवसभर काम करून रात्रभर आम्हाला हे करून आम्ही आजारी पडत होतो, असं पडत होतो. पण तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, ह्या तुम्ही बापूंच्या आशीर्वादानं आम्ही रात्रीचं खूप छान झोपलो आणि खरोखर आमचा विश्वास बापूंच्यावर तुमच्या बसला आणि तुमच्या बापूंचं लॉकेट
आम्हाला तुम्ही द्या असं बोलले. आणि खरोखर तुमचं बापू ग्रेट आहेत असं ती बिहारची झारखंडमधले कधीही न मानणाऱ्या देवाला तिने आज आमच्या बापूला मानले, म्हणजे बापू माझे ग्रेट आहेत. आज मी तुम्हाला इतक्या अभिमानाने सांगू शकतो की माझं बापू आम्हाला सर्वस्व, म्हणजे आमचं बापू आहेत. आज मी बापूंच्या कृपेने खूप काही सुखी आहे आणि असणार आहे. आणि एक माझा छोटा अनुभव मी तुम्हाला सांगते की माझा छोटा मुलगा म्हणजे यावर्षी 34 आहे, 9 वर्षाचा आहे. आणि असंच एक दिवस तो लहान रात्रीचं आमचे फॅन, म्हणजे त्याला खूप गरम होत होतं आणि तो फॅन लावायला गेला. आणि फॅन लावत असताना ती फॅनची वायर कट झालेली होती आणि पिन फी म्हणजे खूप फिट बसत होती, ती कुणालाही निघत नव्हती. आणि हिने काय केला, आमच्या मुली पण बाहेर होत्या, मी पण साईडला होतो, आमचे मिस्टर पण बाहेर होते. आणि हिने झोपताना लाईट म्हणजे हे पिन घातली आणि फॅन लावला. लावल्यानंतर त्यानं बटन मारल्यानंतर त्याला खूप मोठा शॉक बसला, आई ग म्हणून त्यानं जोरात ओरडला. पण ती पिन निघत नव्हती, कुणालाही निघत नव्हती. असं काढताना ते खिळा हलत होता त्या ह्याचा ह्याचा, तरी त्यानं कसं काय माहीत नाही त्यांना आई ग म्हणताच ती फिन खेचून पडली. ती खेचून पडली म्हणजे कोण, ते माझ्या बापूंनी खेचून टाकली. आज मी माझ्या बापूंची खूप काही ऋणी आहे आणि माझ्या बापूंना माझं सहकुटुंब सहपरिवार कधीही विसरणार नाही. आणि एक तुम्हाला मी छोटासा अनुभव सांगतो, 20 जवळजवळ 40 वर्षेपूर्वी आमची शेतांची भानगड आहे. आमच्या सासऱ्याच्या वडिलांच्या नावावर शेती नाही, सासऱ्यांच्या नावावर शेती नाही. आणि असंच प्रत्येक वेळेला असे आडअडचणीतून कधीही नावावर शेती होतच नव्हती. शेती नावावर करायला जात असताना कुठलंही अडचण होऊन ती शेती थांबवायची कधीही नाही. आणि आज मी ह्या 2015 पासून ह्या बापूंच्या सेवेत आहे, भक्ती ह्याच्यामध्ये आहे. आणि त्यावेळेपासून मी बापूंना एकच विनंती केली, बापू सर्व काही असू दे बापू, पण आमची शेती एक गुंठा असू दे किंवा एक ह्याचं असू दे, फुल नाही फुलाची पाकळं असू दे, आमच्या माझ्या सौभाग्याच्या नावावर होऊ दे, आमच्या सासऱ्यांच्या नावावर होऊ दे, असं मी बापूंना सांगितलं. आणि ही बापू शेती म्हणजे प्रत्येक जणांचे वाटप असल्यामुळं कुणाची शेती कुणाच्याही नावावर होत नव्हती, असं पिढ्यानपिढ्या जात होती. त्याच्यामुळं खूप काही संकट यायचं. आणि आत्ता आमच्या सासऱ्यांना नाही मिळाली, माझ्या मिस्टरांना नाही मिळाली, तर माझ्या मुलांना काय ही भाऊबंद देतील अशा ह्याच्यात आम्ही घोड्यात होतो. बापूंना मी एकच हात जोडून असं विनंती केली, बापू सर्व काही असू दे, आम्हाला कुठलेही हे असू दे, पण थोडक्यात थोडी जमीन असू दे, पण माझ्या सासऱ्याच्या नावावरती होऊ दे, असं मी बापूंना असं रोज नमस्कार करायची. आणि खरोखरच माझ्या बापूच्या कृपेने आज पूर्ण जमीन पूर्ण घर माझ्या मिस्टरांच्या नावावर झालेलं आहे. आज बापूंच्या कुंबळे खूप काही आमचं चांगलं झालेलं आहे आणि खूप आम्ही सहकुटुंब सहपरिवार आमच्या बापूंचे ऋणी आहे आणि आम्ही हे आहे. आणि एक छोटासा अनुभव सांगतो मी तुम्हाला माझ्या मुलीचा. यावर्षी 14वीला आहे माझी मुलगी. ती असंच माझी मुलगी म्हणजे कुठल्याही देवाला मानत नाही आणि बापूंनाही माझ्या बापूंनाही ती मानते, पण इतकं काही मानत नव्हती ती बापूला. पण एक दिवशी काय झालं, मी पूजा करत असताना, मम्मी तू खूपच पूजा जास्त करतीस बाई, तुला काय जरा पण हे नाही, तू खूपच बापूंच्या ह्याच्यात म्हणजे वेडी झाल्यासारखी आहेस. तिला म्हटलं मी, हो म्हटले मी बापूंची वेडी झालेलो आहे असं समज म्हटलं तिला. आणि असं करताना ती सकाळी उठली आणि सगळं आवरून कॉलेजला जात होती. 7:15 बसला ती सकाळी पहाटे जाते, ती 7:15 बस चुकली आणि 7:30 बसनं गेली. आणि आमच्याकडे तिकडे असं डोंगर घाट आहे आणि त्या घाटातून गाडीचा ब्रेक फेल झालेला. गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ती गाडी जवळजवळ इथून काही 10 ह्याच्यानंतर 5 फुटावर त्या पुढे गेली आणि तिथे एक डांब होता, म्हणजे लाईटीचा डांब होता. जर ती लाईटीवर गाडी गेली असती डांबावर तर पूर्ण गाडी शॉर्ट हे झाली असती. तरीसुद्धा माझ्या मुलीच्या एकट्याचीच गळ्यात बापूंचं लॉकेट होतं आणि त्या लॉकेटमुळं माझी त्या ह्याच्यामुळं तिथं गाडी जायलाच लाईट स्विच ऑफ झाली, लाईट गेली. आणि ती लाईट गेली आणि प्रत्येकाला लागलं, पण माझ्या मुलीला कुठेही लागलं नाही. बापूच्या लॉकेटमुळं आज ती माझी मुलगी वाचलेली आहे. आणि जे काय वाचलेलं आहे, जे काय झालेलं आहे, ते माझ्या बापूंच्यामुळं झालेलं आहे. अभज्ञ श्रीराम.